तर स्वागत आहे मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल व्ही आर ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. तर वर्धा ते नांदेड या 284 किलोमीटर लांबी असणाऱ्या रेल्वे लाईनच्या कामाची पाहणी करण्याकरिता आपण आज आलो आहे दारव्हा रेल्वे स्टेशनवर. या ठिकाणी जो रोड आपल्याला दिसतो आहे तो दारव्हा नेर रोड आहे आणि समोरच्या दिशेला जे भिंत दिसते आहे ती प्लॅटफॉर्मची भिंत आहे. दारव्हा रेल्वे स्टेशनवरील या दोन प्लॅटफॉर्म असणाऱ्या या रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या निर्मितीचे जे काम आहे ते या ठिकाणावरून सुरू आहे. आणि आजच्या दिवशी आपण या ठिकाणी पाहू शकाल की ट्रॅक लेईंगकरिता या ठिकाणी गिट्टी जी आहे ती आणून ठेवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो प्लॅटफॉर्मच्या एवढ्या जवळ हा रस्ता का तयार करण्यात आला असेल याचे कारण आहे, कारण या ठिकाणी जो दारव्हा नेर रोड आहे त्याकरिता अंडरपास निर्मितीचे जे कार्य आहे ते समोर चालू असलेले आपल्याला दिसून येईल आणि त्याकरिता 15 ते 20 फूट खोल खाली खड्डा या ठिकाणी खणण्यात आला आहे. आणि समोरच्या दिशेला ज्या दिशेला बाईक चालली आहे तो दारव्हा नेर हा जुना रोड आहे आणि या रस्त्यावरून तात्पुरते ट्रॅफिकला वळवण्यात आले आहे. त्याकरिता हा नव्याने हा रस्ता निर्माण केला गेला आहे. इकडनं हा जो रस्ता आहे हा दारव्हा रेल्वे स्टेशनच्या प्रिमायसेसमधून येतो आहे आणि या ठिकाणचे अंडरपासचे काम झाल्यावर या ठिकाणी हा रस्ता बंद करण्यात येऊ शकतो. तर या ठिकाणी पाहू शकता की प्लॅटफॉर्मच्या भिंतीच्या अगदी शेजारीच त्याला लागूनच हा रस्ता या ठिकाणी वळवण्यात आला आहे. समोर या ठिकाणी 3 रेल्वे ट्रॅक असणारे दारव्हा रेल्वे स्टेशन आपण या ठिकाणी पाहू शकता. तर या रेल्वे स्टेशनवर जो एंट्रन्स पॉईंट आहे त्याच दिशेने हा रस्ता जो आहे तो सुरू करण्यात आला आहे व या क्वार्टर बिल्डिंग्सच्या समोरून हा रस्ता डावीकडे नेर शहराकडे जाणाऱ्या रोडला जोडण्यात आलेला आपल्याला दिसून येईल. तर या ठिकाणी जर या स्टेशनवर आपण बघितले तर समोरच्या दिशेने म्हणजेच यवतमाळच्या दिशेने रेल्वे लाईन ही या दिशेने येणार आहे आणि नेरकडे जाणाऱ्या या रोडच्या अंडरपासला क्रॉस केल्यानंतर ही जी रेल्वे लाईन आहे ही प्रवेश करणार आहे दारव्हा रेल्वे स्टेशनवर. तर याच ठिकाणी पूर्वी शकुंतला रेल्वे लाईनवर दारव्हा मोतीबाग रेल्वे स्टेशन हे अस्तित्वात होते व त्याच ठिकाणी या नवीन ब्रॉडगेज लाईनचे जे रेल्वे स्टेशन आहे हे तयार करण्याचे काम चालू आहे. खालच्या दिशेने आपण पाहिलं तर या प्लॅटफॉर्म नंबर 1 समोर आपल्याला गिट्टी टाकलेली दिसू शकेल. 3 रेल्वे लाईन राहू शकतील एवढे या ठिकाणी निर्मितीचे कार्य जे आहे ते करण्यात येत आहे. यातील 1 ही मेन लाईन तर 2 लूप लाईन असणार आहेत. 1 ही प्लॅटफॉर्म नंबर 1 तर दुसरी ही प्लॅटफॉर्म नंबर 2 करिता असणार आहे. तर शकुंतला रेल्वे लाईनचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस हे आपल्याला समोर दिसत आहे तर त्यापुढे काही निर्माण कार्य हे देखील सुरू आहे. या ठिकाणच्या ट्रॅक लेईंगच्या कामाकरिता गिट्टी आणून टाकण्यात आली आहे व पाण्याचा निचरा होण्याकरिता खाली नालीचे बांधकाम देखील पूर्ण करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी या ट्रॅक लेईंगकरिता या गिट्टीला लेवल केल्यानंतर या ठिकाणी ट्रॅकचे जे काम आहे ते पूर्णत्वाला येऊ शकते, परंतु त्याची अद्याप कुठलीही सुरुवात या ठिकाणी झालेली नाही. प्लॅटफॉर्मच्या दोन्ही साईडच्या भिंत निर्मितीचे जे कार्य आहे ते पूर्ण झालेले आहे व आता हळूहळू या ठिकाणी प्लॅटफॉर्मला शेप देण्याचे काम हे सुरू करण्यात येणार आहे. तर या पूर्ण लाईनमध्ये यवतमाळ नंतर येणारे दारव्हा रेल्वे स्टेशन हे मोठे स्टेशन असणार आहे. दारव्हा रेल्वे स्टेशन नंतर येणारे रेल्वे स्टेशन हे दिग्रस रेल्वे स्टेशन असणार आहे व या ठिकाणावरून दिग्रस रेल्वे स्टेशन 40 तर यवतमाळ रेल्वे स्टेशन हे या दिशेला साधारणतः 40 ते 45 किलोमीटर अंतरावर असणार आहे. समोर असलेली पाण्याची टाकी ही शकुंतला रेल्वे लाईनची जुनी आठवण म्हणून या ठिकाणी शिल्लक राहिल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणचे काम पूर्ण व्हायला अजून देखील 6 ते 8 महिन्याचा कालावधी लागू शकतो. याच ठिकाणी समोर क्वार्टर बिल्डिंगचे जे काम आहे ते जवळपास या ठिकाणी पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येईल. तर जुने शकुंतला रेल्वे लाईनचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस बंद करून नवीन ऑफिसच्या बिल्डिंगच्या निर्मितीकरिताचे कार्य या ठिकाणी सुरू असल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी या स्टेशनवरील मेन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस राहण्याची शक्यता आहे आणि त्याकरिता फाउंडेशन वर्क हे समोर चालू असलेले आपल्याला दिसून येईल. दारव्हा रेल्वे स्टेशन हे वर्धा ते नांदेड या पूर्ण मार्गामधील एक महत्त्वाचे स्टेशन म्हणून पुढे नावारूपास येण्याची शक्यता आहे.
या ठिकाणावरून जवळच असलेले दारवा हे शहर आपल्याला या ठिकाणावरून दिसून येईल. तर समोरच्या दिशेने या रेल्वे स्टेशनचा एंट्रन्स पॉईंट हा या समोरच्या दिशेला असणार आहे. ज्या ठिकाणापर्यंत वस्ती आहे त्या पूर्ण ठिकाणापर्यंत रेल्वेची जमीन ही अक्वायर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या दारवा रेल्वे स्टेशनवरून वर्धा हे जंक्शन साधारणतः 105 ते 108 किलोमीटरच्या दुरीवर असण्याची शक्यता आहे. आणि या ठिकाणी दारवा रेल्वे स्टेशन हे येत्या काही वर्षांमध्ये दारवा रेल्वे जंक्शन या रूपाने सुद्धा नावारूपास येऊ शकेल. समोर आपल्याला या ठिकाणचा जो एंट्रन्स पॉईंट आहे तो दिसतो आहे. आणि त्याकरिता या ठिकाणी नव्याने रोड जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे नेरकडे जाण्याकरिता. जुन्या रस्त्यावरून सध्या वाहतूक ही जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. त्यानंतर अंडरपास तयार झाल्यानंतर नवीन रोडवरून वाहतूक ही थांबवण्यात येईल व जुन्या रोडला सुरू करण्यात येणार आहे. या दिशेने या रेल्वे स्टेशनची प्लॅटफॉर्मची भिंतीची सुरुवात या दिशेला, तर दुसऱ्या दिशेने म्हणजेच दिग्रसच्या दिशेने याचा शेवट होणार आहे. साधारणतः 500 मीटर लांबीचे हे रेल्वे स्टेशन असू शकेल. या ठिकाणचे काम व्हायला अजून देखील 6 ते 8 महिन्याचा वेळ लागू शकतो. याबद्दल आपले काय मत आहे ते कॉमेंटमध्ये जरूर कळवावे. आणि या समोरच्या दिशेला आपण पाहू शकता की साधारणतः इथून 100 मीटर अंतरावर म्हणजेच दिग्रसच्या दिशेने या प्लॅटफॉर्मचा जो आहे तो शेवट होणार आहे किंवा त्या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे. समोर देखील नालीचे जे काम आहे ते पूर्ण झालेले आहे व प्लॅटफॉर्मची भिंत देखील या ठिकाणी पूर्ण निर्माण करण्यात आलेली आहे. समोर आपल्याला या रेल्वे लाईनचे अर्थवर्क देखील दिग्रसच्या दिशेने जाताना दिसू शकेल. या ठिकाणावरून साधारणतः 1 किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर ही जी रेल्वे लाईन आहे ही डाव्या दिशेला दिग्रसकडे वळण घेणार आहे. तर त्याच ठिकाणावरून शकुंतला रेल्वे लाईन ही उजवीकडे टर्न घेऊन मूर्तिजापूरकडे जात होती. आणि ज्यावर भविष्यामध्ये काम करून ब्रॉडगेज रेल्वे लाईन ही तयार करण्यात येऊ शकून त्या ठिकाणी जंक्शन पॉईंट जो आहे तो निर्माण होऊ शकेल. आणि त्याबद्दलचा आपण एक व्हिडिओ बनवला आहे, तो लिंकमध्ये दिला आहे. तो जर बघितला नसेल तर आपण नक्की लिंकमध्ये जाऊन चेकआउट करावा. तर अशा प्रकारे या दिशेला दारवा रेल्वे स्टेशन हे समाप्त होणार आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा आजचा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अपडेट फार जास्त आवडल्यास थँक्स बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता. तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये.